नमस्कार, मी निळकंठ सोनार, तरुण भारत गोवा न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या त्या आमदारांचं भाजपात विलीनीकरण झालं असून काँग्रेसच्या 2/3 म्हणजे 11 पैकी 8 आमदारांनी भाजपात केलेला पक्षप्रवेश हा घटनेला ग्राह्य धरण असून त्या आमदारांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र विधानसभेला सादर केल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांनी दिली आहे। जेव्हा राज्यात या घटना घडत होत्या तेव्हा आपण विधानसभा अध्यक्ष दिल्लीत होतो, मात्र बुधवारी रात्री गोव्यात परतल्यानंतर आपण या सर्व प्रकरणाची माहिती घेतली असून या सर्व घटना कायदेशीररित्या योग्य असल्याचं तवडकर यावेळी म्हणाले। काँग्रेसच्या आमदारांनी भाजप प्रवेश केल्यामुळे मंत्री विश्वजीत राणे यांना मोठा धक्का बसला आहे। मागच्या काही दिवसांपासून राणे यांनी मायकल लोबो यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली होती, मात्र आता खुद्द लोबो आणि त्यांची पत्नी डिलायला यांच्यासह अन्य 6 आमदार भाजपात आल्यामुळे विश्वजीत राणे यांची फार मोठी कोंडी झाली आहे। त्यातच मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची बाजू वरचढ ठरली आहे। दरम्यान काँग्रेस आमदारांच्या या भाजप प्रवेशामुळे मंत्री विश्वजीत राणे यांनी आपली नाराजी व्यक्त करत माझ्यासोबत अद्यापही माझे वरिष्ठ असल्याचं सांगितलं आहे। माजी विरोधी पक्षनेते मायकल लोबो, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह अन्य 6 आमदारांना भाजपने पक्षात प्रवेश दिला आहे, मात्र आता भाजपातली अंतर्गत धुसफूस बाहेर पडायला सुरुवात झाली आहे। या काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे त्या मतदारसंघातील माजी आमदार यांच्यासह माजी उमेदवारही नाराज आहेत। आता तर त्याच्यात भर पडली आहे ते राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे यांची केंद्रीय नेतृत्वाने मान्यता दिली म्हणूनच या आमदारांना भाजपात प्रवेश दिला आहे, मात्र या आमदारांच्या भाजप प्रवेशावर आपण असमाधानी असल्याचं तानवडे यांनी सांगितलं। जर माझ्या हातात असतं तर त्यांचा पक्षप्रवेश मी नक्कीच नाकारला असता, असंही तानवडे पुढे म्हणाले। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। काँग्रेसच्या आमदारांनी भाजप प्रवेश केला त्यात काही सरप्राईज नाही। हे आमदार आधीच भाजप प्रवेश करणार होते याच्या चर्चाही सर्वत्र सुरू होत्या, मात्र त्यांना भाजप प्रवेश करण्यासाठी पुरेसं संख्याबळ नव्हतं, त्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश रखडला होता असं राज्याचे पंचायत व वाहतूक मंत्री माविन गुदिनो यांनी सांगितलं। दरम्यान या आमदारांच्या प्रवेशामुळे भाजपला अधिक बळकटी आली आहे। दरम्यान याविषयीचा निर्णय केंद्रीय नेतृत्व व मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी घेतला असून याविषयी आपण काहीही भाष्य करणार नसल्याचं गुदिनो यावेळी म्हणाले। दरम्यान काँग्रेसच्या आमदारांच्या या पक्ष प्रवेशामुळे राज्यातले महत्वाचे मंत्रीही नाराज असल्याचं दिसून येत आहे। बुधवारी भाजपात प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या त्या 8ही आमदारांना विनाशर्त प्रवेश देण्यात आला आहे। कोणत्याही अटी व निर्बंधाशिवाय ते सर्व आमदार भाजपात आले असून त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही त्यांना भाजप प्रवेश दिला असल्याचे मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितलं। आमदारांच्या पक्षप्रवेशानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नसल्याचे सावंत पुढे म्हणाले, मात्र राज्यात सध्या काही मंत्र्यांची खाती काढून या आमदारांपैकी काहींना मंत्री बनवण्यात येणार आहे। दरम्यान गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यपाल ई श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली। पैसा व सत्तेच्या जोरावर भाजप सध्या काँग्रेसचे विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोवा काँग्रेस निवडणूक प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी सांगितलं आहे। गोव्यात बुधवारी राजकीय घडामोडी घडल्यानंतर राव रात्री उशिरा गोव्यात दाखल झाले। दरम्यान याविषयी बोलताना राव यांनी भाजप, नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर टीका करत राज्यात लोकशाहीची हत्या झाल्याचे म्हटले आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथं संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसेच आमचं चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद, शुभरात्री।